नमस्कार, दुपारच्या टॉप 10 मध्ये आपलं स्वागत। पाहुयात आजच्या वेगवान घडामोडी। कोल्हापुरात मराठा समाजाचं आंदोलन, चंद्रकांत पाटील यांचीही आंदोलनाला हजेरी। ज्या जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट अजूनही जास्त आहे त्या ठिकाणी आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं वक्तव्य। सीबीएसई बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली, आता 31 मे रोजी होणार सुनावणी। नारायण राणे आज कोकण दौऱ्यावर, चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची करणार पाहणी। घोडे व्यावसायिकांचा इंदापूर तहसील कचेरीवर घोड्यासह मोर्चा, लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेले घोडे व्यावसायिकांसाठी आर्थिक मदतीची मागणी। महाराष्ट्रात कोविडमुळे 90 अधिक मुलांनी दोन्ही पालकांना गमावलं, तर 2000 अधिक मुले एका पालकांशिवाय। लॉकडाऊनच्या काळात सोलापूर एसटी विभागाला चांगलाच फटका, 1 एप्रिल पासून 57 दिवसातील 342 कोटी रुपयांचं उत्पन्न बुडालं। लॉकडाऊन काळात लोककलावंतांना मदतीचा हात द्या, शिवशाहीर कल्याण महाराज काळे यांचं दानशूरांना आवाहन। औरंगाबादमधील सर्वात मोठ्या बजाज कंपनीत लसीकरणाला सुरुवात, 4000 कामगार आणि कुटुंब मिळून 15000 जणांचं करणार लसीकरण। देशात गेल्या 24 तासात 186364 नवे कोरोना रुग्ण, तर 2,59,559 रुग्णांची कोरोनावर मात। यासोबतच आजचं टॉप 10 इथे संपलं। पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।